नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी वर्गासाठीच्या मराठी पाठ्यपुस्तकामधील पाठ अभ्यासणार आहोत मित्रांनो मागील पिरियडमध्ये आपण कुंदाचे साहस हा पाठ आपण अभ्यासलेला आहे त्यानंतर कुंदाचे साहस या पाठाच्या नंतर घर ही कविता आहे पण शासनाने ही, ही कविता अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे वगळलेली आहे त्यामुळे आपल्याला पुढील पाठ आपल्याला अभ्यासणं आवश्यक आहे मित्रांनो पूर्वीच्या काळामध्ये संदेशवाहनाचं जर कार्य कशा प्रकारे केलं जात होतं या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला सांगायचं असेल तर अनेक प्रकारचे दळणवळणाची साधन, उपलब्ध होती पण ते कशा प्रकारचे तर पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला संदेश एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे जर संदेश पाठवायचा जर असेल तर तेव्हा एका व्यक्तीच्या हस्ते तो संदेश दिला जायचा तसेच लेखन पद्धत जी होती ती वेगवेगळ्या प्रकारची होती आणि आजच्यासारखी अशी दळणवळणाची साधने पूर्वीच्या काळामध्ये उपलब्ध नव्हती आज रोजीला आपण पाहिलं तर आपण काही सेकंदामध्ये आपला जो संदेश असेल तो संदेश आपण आपल्या विशिष्ट व्यक्तीपर्यंत आपण ते पोहोचवत असतो पोचवत आहोत सुद्धा पण काही वर्षाच्या अगोदरचा जरी आपण काळ पाहिला तेव्हा संदेशवहन करण्यासाठी पत्र हे सगळ्यात महत्वपूर्ण असं माध्यम होतं आपल्या कुटुंबातील व्यक्ती अ बाहेरगावी गेल्यानंतर मग ते आर्थिक उत्पन्नासाठी असेल इतर काही कार्यासाठी असेल अशा वेळेला मात्र त्या व्यक्तीनं पत्र लिहिलं जायचं जा, आणि मग ते पत्र आठ दहा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर घरी पोचायचं नंतर त्या पत्राचं उत्तर इकडील मंडळी त्या विशिष्ट व्यक्तीपर्यंत पत्र लिहिलं जायचं आणि ते पत्र पोहोचायलाही बराच कालावधी असाच लागायचा आणि अशा प्रकारचं आपल्या संदेश वाहनाचं कार्य पूर्वीला केलं जायचं जा। पण विद्यार्थी मित्रांनो आता जर आपण पाहिलं तर काही सेकंदामध्ये आपला जो काही डेटा असेल जे काही आपल्याला माहिती पाठवायची आहे जे काही संदेश पाठवायचे आहेत तर काही सेकंदामध्ये आपण ती माहिती आपल्या विशिष्ट व्यक्तीपर्यंत पाठवत आहोत मग ही दळणवळणाची साधने जे कम्युनिकेशन जे आहे त्याची जे माध्यमे आहेत ती माध्यमं बदललेली आहेत आज इंटरनेटचा युग असल्यामुळे या इंटरनेटच्या युगामध्ये काही क्षणामध्ये आपण अपन, आपला संदेश पुढील व्यक्तीपर्यंत आपण पोहोचवत आहोत मग ते अंतर किती जरी दूर असले तरी ही एक दळणवळणाच्या माध्यमामध्ये झालेली एक खूप मोठी अशी क्रांती आहे आज आपण जे पाठ अभ्यासणार आहोत त्या पाठाचं नाव आहे बाबांचं पत्र म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये प्रकारे या पत्राच्या माध्यमातून आपले विचार प्रकट केले जायचे याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाबांचं पत्र आजच्या घडीला आपण मोबाईलचा म्हणजेच भ्रमणध्वनीचा आपण उपयोग जास्त प्रमाणामध्ये करत आहोत त्यामुळे आपल्याला पत्र लिहिण्याची आवश्यकता वाटत नाही आहे आपल्या मित्रांना नातेवाईकांना आज आपण मोबाईलच्या माध्यमातून संपर्क साधत आहोत आणि आपलं कार्य पूर्ण करत आहोत बाबांचं पत्र हा जो काही पाठ आहे यामधील असणारे वडील एका आपल्या मुलीशी पत्राद्वारे संवाद साधत आहेत तो अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचा असा हा संवाद आहे जणू काही पुढील व्यक्ती आपल्याशी सध्याला संवाद साधते आहे अशा प्रकारचं निवेदन या पाठामधून लेखकांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे तर हा जो पाठ आहे तो आपण पाठ इथं अभ्यासूया लिहा पाठाचं नाव बाबांचं पत्र बाबांचं पत्र बाबांचं पत्र एकनाथ आव्हाड याने लिहिलं आहे एकनाथ आवाड पाठ अभ्यासण्या अगोदर काही कठीण शब्दांचा अर्थ आपण इथं समजून घेऊया यामध्ये कठीण शब्दार्थ असले ते लिहा गुरफटणे 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 या शब्दाचा अर्थही गुंतून राहणे गुंतून राहणे निराश निराशा शब्दाचा अर्थ आहे नाराज हितबुज करणे हितगुज करणे हितगुज करणे म्हणजे काय आपल्या मनातील गोष्टी सांगणे आपल्या मनातील गोष्टी सांगणे विपरीत वाइट संबोध <coughs> संबोध मूल संकल्पना <coughs> मूल संकल्पना मूल संकल्पना आंतरिक गुण आंतरिक गुण अंगभूत गुण अंगभूत गुण बेटी अंती बेटी अंती भेटते म्हणजेच भेट झाल्यानंतर हे काही कठीण शब्दार्थ आहेत इथे गुरफटणे म्हणजे गुंतून राहणे निराश नाराज हितगुज करणे आपल्या मनातील गोष्टी सांगणे विपरीत वाईट संबोध मूळ संकल्पना आंतरिक गुण अंगभूत गुण अंती, भेट झाल्यानंतर अशा <coughs> अस असणारे हे काही कठीण शब्दार्थ आपण इथं अभ्यासलेला आहे प्रत्यक्ष पाठ आपण इथं अभ्यासूया बघा <coughs> प्रिय वैष्णवी अनेक शुभ आशीर्वाद मी कामात पुरता गुरफटलो होतो म्हणून पत्र पाठवायला उशीर होत आहे तुझ्या आईने मला दूरध्वनीवरून सांगितले की तुला सहा माहीचा गणिताचा पेपर खूपच कठीण गेला म्हणून तू फार निराश झाली आहेस या ठिकाणी वडील आपल्या मुलीला पत्र लिहित आहेत आता पत्र लिहिण्याची जी काही पद्धत आहे तुम्हाला आपल्या या पाठामध्ये दिसून येईल पेज नंबर ट्वेंटी सिक्स वरती हा पाठ आहे वडील म्हणतात प्रिय वैष्णवी अनेक शुभ आशीर्वाद मी कामात पुरता गोरफटलो होतो म्हणून पत्र पाठवायला उशीर होत आहे आता गोरफटणे गुरफटणे या शब्दाचा अर्थ आहे गुंतून राहणे बरोबर आणि मी कामामध्ये पूर्णत गुंतलेलो होतो आणि त्यामुळे मला तुला पत्र लिहायला वेळ मिळत नव्हता तरी मी वेळ काढून आता हे पत्र लिहित आहे अशा प्रकारचं निवेदन इथं वडील करत आहेत आणि ते म्हणतात की म्हणून पत्र पाठवायला उशीर होत आहे लवकर मला तुला पत्र लिहायचं होतं पण कामाच्या व्यापामुळे मला वेळ मिळालेला नाही म्हणून तुला पत्र पाठवण्यासाठी इथं उशीर होत आहे तुझ्या आईने मला दूर दूरध्वनीवरून सांगितले की आता बरं वडील काय म्हणतात तुझ्या आईने दूरध्वनीवरून दूरध्वनी म्हणजेच टेलिफोन त्याला दूरध्वनी असं म्हणलेलं आहे मोबाईलला भ्रमणध्वनी असा मराठी शब्द आहे तर वडील म्हणतात की तुझ्या आईने मला दूरध्वनीवरून मला सांगितलं काय सांगितलं की तुझा सहामाईचा जो काही पेपर आहे तो गणिताचा आणि तो अवघड गेला म्हणून तू खूप निराश झालेली आहेस हे मला समजलं ते म्हणजे वडील अशा प्रकारचा आपल्या मुलीशी संवाद इथं साधत आहेत विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळेस असं होतं की सुद्धा एखादी पेपर जर अवघड गेला असेल कठीण गेला असेल तर आपण चिंतित होत असतो तणावामध्ये येत असतो अशाच प्रकारचं इथं वैष्णवीही शाळेला जात असते दररोजचं तरी तिचा गणिताचा जो काही पेपर आहे तो गणिताचा पेपर तिला अवघड गेलेला आहे आणि हा पेपर जो आहे तो सहामाही आहे ज्याला आपण अर्धवार्षिक असं आपण म्हणतो तो पेपर तिला खूप अवघड असं गेलेलं आहे आणि म्हणून त्यामुळं वैष्णवी अत्यंत निराश झालेली आहे आणि त्यामुळे मग वैष्णवीची जी आई आहे त्या आईनं वैष्णवीच्या वडिलांना म्हणजेच दूरध्वनीवरून सांगितलं की वैष्णवी खूप निराश झालेली आहे तिचा गणिताचा पेपर अवघड गेलेला आहे अशा प्रकारची माहिती तिनं वडिलांना सांगितलेली आहे वैष्णवीच्या आईनं म्हणून वैष्णवीचे जे काही वडील आहेत हे वैष्णवीला हे पत्र लिहून तिचं जे काही निराशा पण आहे ते दूर व्हावं यासाठी ते ती तिला मार्गदर्शन करत आहे तिथं पाहूया आपण पेपरहून घरी आल्यानंतर त्या दिवशी तू रडतही होतीस मला वाटलं दूरध्वनीवरून तुझ्याशी बोलण्यापेक्षा तुला पत्र लिहूनच तुझ्याशी हितगुज करावं म्हणून तुझ्यासाठी हे पत्र लिहीत आहे आता वडील म्हणतात तू पेपरहून ज्या दिवशी आलीस त्या दिवशी घरेल्यानंतर तू रडत पण होतेस म्हणे अशा प्रकारचं ते विचारतात आणि या ठिकाणी वडील म्हणतात की मला तुला दूरध्वनीवरूनही प्रत्यक्ष बोलावं वा असं वाटलं पण मी असं ठरवलं की तुला पत्र लिहूनच तुझ्याशी हितगुज करावं हितगुज या शब्दाचा अर्थ आपल्या मनातील गोष्टी सांगणे यास हितगुज असा हा प्रयोग इथे केलेला आहे म्हणजे आपल्या मना माझ्या मनामधील जे काही विचार आहेत ते विचार तुझ्यासमोर मी प्रकट करावं तुझ्याशी हितगुज करावं तुझ्याशी मनमोखळेपणानं गप्पा माराव्यात बोलावं आणि तुझ्या मनामधील असलेलं जे निराशा आहे ते निराशा दूर करावं हा विचार करून मी तुला या ठिकाणी पत्र लिहित आहे अगं वैष्णवी गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून गणितानंतर असलेल्या विषयाचे पेपर अवघडच जाणार असे होत नाही ना इथं वडील समजावत आहेत वैष्णवीला ते काय म्हणतात की हे वैष्णवी की नुसता एक गणिताचा पेपर अवघड गेला म्हणून बाकीचे सुद्धा पेपर अवघड जातील असं नाही इतरही जे काही विषय आहेत त्या विषयांचे पेपर अवघडच जाणार नाही असं नाही आहे ते चांगले पण पेपर जातील म्हणून तो चिंता करण्याचं कारण नाही आहे एखादी गणिताचा पेपर अवघड गेला म्हणून त्याची चिंता करत आपण जर बसलो तर ते योग्य होणार नाही आहे अशा प्रकारचं आपल्या मुलीला वडील तर समजावता येत पत्राच्या माध्यमामधून मग त्याच त्या गोष्टीचा विचार करत बसल्याने उरलेल्या पेपरवरही त्याचा विपरीत परिणाम होतो आता इथं काय म्हणतात वैष्णवीचे वडील वैष्णवीला की त्याच त्याच गोष्टीचा जर सतत सतत आपण जर विचार करत बसलो तर मात्र परत दुसऱ्या पेपरवरही त्याचा विपरीत परिणाम होईल वाईट परिणाम निश्चितच मग होऊ शकेल म्हणून त्याच त्याच गोष्टीचा आपण विचार करत बसायचं नाही आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एखादी कार्य आपण करत असताना बऱ्याच वेळेस आपल्या हातून काही चुकासुद्धा होत असतात किंवा आपल्यालाही जो काही आपला पेपर आहे आवड गेलेला असेल तर आपण चिंतित असतो त्यामध्ये आपल्या डोक्याला ताण येतो आपण परत परत चिंता करत असतो तर त्याच त्याच गोष्टीचा विचार करत आपण बसलो चिंता करत बसलो तर त्यामुळे इतर दुसऱ्या कार्यावरती त्याचा विपरीत परिणाम म्हणजेच वाईट परिणाम निश्चित होत असतो म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपणही जसं या पाठाच्या अनुषंगानं इथं आपण एक शिक इथं शिकव लक्षात घेतली पाहिजे शिकवणं लक्षात ठेवली पाहिजे ही की आपण त्याच त्याच गोष्टीचा विचार करायला नको आहे म्हणून चिंता न करता परत दुसरे जे काही पेपर आहेत त्या दुसऱ्या पेपरचा चांगला आपण अभ्यास करून जर आपण परीक्षा दिली एक्झाम दिली तर निश्चितपणे आपण चांगल्या प्रकारचे गुण मिळवू शकतो अगं एखाद्या विषयात गुण कमी पडले तर याचा अर्थ आपण आयुष्यात अपयशी झालो असे नाही परत वडील सांगतात वैष्णवीला की हे वैष्णवी एखाद्या विषयामध्ये मार्क्स कमी पडले असतील गुण कमी मिळाले म्हणून आपण आयुष्यामध्ये अयशस्वी झालो अपयशी झालो असं अजिबात नाहीये मध्ये मिळालेल्या गुणावरच आपलं जीवनामधील यश अवलंबन आहे असं अजिबात नाही त्यासाठी तू ही चिंता दूर कर तुला सांगतो गणिताशी तू मैत्री कर मग बघ गंमत या विषयाची वैष्णवीला म्हणतात वडील की तुला सांगतो एक ऐक माझं आणि तू गणिताशी काय कर मैत्री कर आणि मग बघ काय गंमत होते या विषयाची आता गणिताशी मैत्री कर आता आपण मित्रता आपल्या सोबतच्या मित्राबरोबर आपण मैत्री करत असतो आणि आपली मित्रता कशी आहे आपण मित्रांना म्हणतो समजा आपला एखादी मित्र चल रे आपल्या आपण पाणीपुरी खाऊ आपण आईस्क्रीम खाऊ असं म्हणलं की आपले आपण हा म्हणतो की हा खरंच आहे हा माझा खूप जवळचा मित्र आहे असं आपण म्हणतो पण आईस्क्रीम खाण्यापुरतं पाणीपुरी खाण्यापुरतं ही मित्रता योग्य आहे का अजिबात नाही आहे खरा मित्र कोणाशी म्हणलेला आहे की जो दुःखामध्येही आपल्या सोबत असतो अशाचीच आपण खरा मित्र असं आपण म्हणतो म्हणून मित्रता किंवा मैत्री हे वेगळे आहे पण आता हे मुलांची असणारे मैत्री ही झाली पण आता गणिताशी मैत्री करायची आहे म्हणजे काय गणिताचं पुस्तकं आपल्या गळ्यामध्ये अडकून फिरायचं आहे का अजिबात नाही आपण आपल्या मित्राच्या खांद्यावर हात टाकतो फिरतो ह्या मन मोकळेपणाने आपण मित्राशी गप्पा मारतो ही मैत्री झालेली आहे गणिताशी मैत्री करा याचा अर्थ असा आहे की गणिताचा अभ्यास कर परत 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 त्याच त्याच विषयाचा जर आपण अभ्यास करत गेलो सराव करत गेलो प्रॅक्टिस करत गेलो तर निश्चित त्याच्यामध्ये आपण नैपुण्य मिळवू शकतो म्हणून आपण परत परत सराव केला पाहिजे म्हणजे त्या गणिताशी मैत्री केली पाहिजे आणि तेच इथं जे काही वैष्णवीचे जे वडील आहेत ते इथं सांगतात की तू काय कर गणिताशी मैत्री कर मग बघ गंमत या विषयाची जेव्हा आप पर पर हो आपण uh, परत परत तेच गणित समजून घेऊन सोडवूया जे गणित आपल्याला येत नाहीत ते आपण त्याचा सराव करत राहिलो समजून घेऊन परत परत सराव करत राहिलो तर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारचं आपण ते सोडवू शकतो चांगल्या प्रकारचं आपल्याला समजू शकतो आपण त्याच्यामध्ये परफेक्ट होऊ शकतो म्हणून आपण ते गणित जे आहेत किंवा जो विषय आपल्याला अवघड वाटतो त्याचा परत परत आपण सराव केलेला पाहिजे केला पाहिजे मग बघ गंमत या विषयाची तुला मुळीच भीती वाटणार नाही गणितातील संकल्पना संबोध क्रिया तू नीट समजावून घे वैष्णवीला म्हणतात तर वैष्णवीचे वडील की हे वैष्णवी तुला नंतर अजिबात भीती वाटणार नाही आहे तू जेव्हा गणिताशी मैत्री करशील तर तुझ्या मनातील जी काही भीती आहे ती भीती दूर पळून जाईल आणि मग बघ गणितातील असणाऱ्या ज्या काही संकल्पना आहेत संबोध क्रिया ज्या आहेत गणितामधल्या वेगवेगळ्या ज्या काही संबोध क्रिया आहेत संकल्पना आहेत त्या नीट समजावून घे आणि त्याचा अभ्यास चांगल्या प्रकारचा कर म्हणजेच तुला तो विषय सहज सोपा असा वाटेल उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव कर हा विषय लवकरच तुझा लाडका होईल हे अगदी नक्की वडील म्हणतात अनेक उदाहरणे सोडव आणि उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव कर परत परत त्या तेच उदाहरण सोडव म्हणजे जोपर्यंत तुझ्या लक्षात येणार नाहीये तोपर्यंत तो त्या त्या उदाहरणाचा परत 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 परत, परत त्याचा सराव कर हा विषय लवकरच तुझा लाडका होईल हे अगदी नक्की वडील काय म्हणतात जेव्हा एखाद्या विषय आपल्याला अवघड वाटत असतो त्या विषयाचा परत 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 परत, परत जर आपण सराव करत राहिलो प्रॅक्टिस करत राहिलो अनेक उदाहरणाचा आपण अभ्यास केला तर निश्चितच तो विषय आपल्याला प्रिय होऊ शकतो लाडका होऊ शकतो हे नक्की आहे अशा प्रकारचं या ठिकाणी वैष्णवीचे वडील समजावतात बाळा आणखीन एक तुला सांगतो परीक्षेतील गुण किंवा श्रेणी महत्वाची आहेच पण त्याहीपेक्षा आपल्या आंतरिक गुणांची वाढ करणे ही अधिक महत्त्वाची आहे इथं काय म्हणतात वडील की हे बाळा तुला आणखीन एक मी गोष्ट सांगतो लक्ष दे परीक्षेतील गुण किंवा श्रेणी महत्वाची आहेच परीक्षेमधील जे काही गुण मिळणारे आहेत मार्क्स मिळणारे आहेत त्यानंतर परीक्षेमधील जे काही श्रेणी आहे फर्स्ट सेकंड थर्ड वगैरे जो काही रँक आहे तो महत्वाचा आहेच पण त्याहीपेक्षा आपल्या आंतरिक गुणांची वाढ करणे हे अधिक महत्वाचं आहे बघा या ओळीकडे लक्ष द्या इथं वैष्णवीचे वडील असं समजावतात वैष्णवीला की श्रेणी महत्वाची आहे रँक महत्त्वाचा आहे मार्क्स महत्वाचे आहेत पण याहीपेक्षा तुझ्यामधील आंतरिक गुणांची वाढ होणे किंवा आंतरिक गुणांची गुणांचा विकास होणे ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे अधिक महत्त्वाचं आहे अशा प्रकारचं वैष्णवीला त्याचे वडील समजावत आहेत आता आंतरिक गुण कोणते ते पुढेही इथं सांगतात ते बघा तू गोष्टी छान सांगतेस चित्र उत्तम काढतेस आणि सुंदर नृत्यही करतेस हे सार सुरू ठेव बघा आता इथं आंतरिक गुण आणि बाह्य गुण आंतरिक व्यक्तिमत्व आणि बाह्य व्यक्तिमत्व यामध्ये फरक आहे आंतरिक व्यक्तिमत्व कशाला म्हणायचं आणि बाह्य व्यक्तिमत्व कशाला म्हणायचं बाह्य व्यक्तिमत्वामध्ये आपल्या दिसणारं जे काही शरीर आहे त्यानंतर आपल्या शरीराची रचना तसेच आपले केशभूषा वेशभूषा आपलं राहणीमान बसणं उठणं या सगळ्या बाह्य व्यक्तिमत्त्वामध्ये मोडणारे हे गुण आहेत विशेष आहेत आंतरिक व्यक्तिमत्वामध्ये आपल्यामधील जे काही सुप्त गुण आहेत आपण इतरांशी किती आदरांना वागतो इतरांशी किती आदरांना बोलतो हे आंतरिक गुणवत्तेमध्ये येत असतं आंतरिक व्यक्तिमत्वाचे हे गुण विशेष आहे आपण किती संयमशील आहोत किती धैर्यशील आहोत किती शौर्यशील आहोत या सर्व गुणांचा आंतरिक व्यक्तिमत्वामध्ये समावेश होतो अशा प्रकारचं हे असणार म्हणून इथं आंतरिक गुणांची वाढ करणे किंवा आंतरिक व्यक्तिमत्व खुलवणे हे इथं महत्वाचं आहे वडील सांगतात तू गोष्टी छान सांगतेस चित्र उत्तम काढतेस आणि सुंदर निवृत्ती हे करतेस कोणकोणत्या कला त्या वैष्णवीस अवगत आहेस तर त्या आहेत छान प्रकारच्या गोष्टी वैष्णवी सांगत असते चित्रसुद्धा अत्यंत उत्तम असं चित्र ते काढते म्हणजे चित्रकलेमध्ये ते हुशार आहे त्यानंतर नृत्य ही करते आणि नृत्य ही अत्यंत सुंदर नृत्य ती करत असते म्हणजेच यामध्ये ती छान गोष्टी सांगते सुंदर सुंदर चित्र काढते आणि सुंदर नृत्य सुद्धा करते म्हणजे हे आंतरिक गुण आहेत या आंतरिक गुणाचाही विकास कर हे तू सतत चालू ठेव बंद करू नकोस तुझ्या आईने सांगितले की हल्ले तू याकडे फारसं लक्ष देत नाहीस वडील म्हणतात तुझ्या आईनं मला असं सांगितलं की या गोष्टीकडे तू फारसं लक्ष देत नाही असं मला तुझ्या आईनं सांगितलं कोणत्या गोष्टीकडे सुंदर म्हणजे छान छान गोष्टी सांगणे त्यानंतर सुंदर चित्र काढणे सुंदर नृत्य करणे हे जे काही कला आहेत याकडेही तू दुर्लक्ष करत असलेलं दिसून येत आहे असं तुझी आई मला सांगते असं या ठिकाणी वडील म्हणतात या कला आपले जीवन सुंदर करतात आणि आपलं व्यक्तिमत्वही फुलवतात आंतरिक गुण आणि हे जे काही कला आहेत या कला काय करतात आपलं जीवन सुंदर करतात आणि आपलं व्यक्तिमत्वही फुलवतात बघा या वाक्यामध्ये दोन महत्वपूर्ण गोष्टी इथं वडिलांनी इथं वैष्णवाशी सांगितलेल्या आहेत या ज्या काही कला आहेत या कला आपलं जीवन सुंदर करतात आणि आपलं व्यक्तिमत्व फुलवतात आपलं जीवन आनंदित करतात सुंदर करतात आपलं व्यक्तिमत्व फुलवतात पुढे बघू त्यामुळे प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासली पाहिजे ते काय म्हणतात प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासली पाहिजे अशा प्रकारचा सल्ला वैष्णवीचे वडील वैष्णवी देतात स्वतःमधील गुणांची वाढ करायला तुला अनेक संधी मिळतील त्यांचा तू पुरेपूर उपयोग करून घे बाबांनी सांगितलेली ऐकून त्याप्रमाणे तू वागशील याची मला खात्री आहे पुढे वडील म्हणतात की स्वतःमधील गुणांची वाढ करायला अनेक संधी मिळतील अनेक संधी मिळतात आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी स्वतःमधील आंतरिक गुणांची सुप्त गुणांची वाढ करण्यासाठी त्याचा विकास करण्यासाठी आपल्याला अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात मिळू शकतील त्यांचा तू काय कर पुरेपूर उपयोग करून घे बाबांनी सांगितलेले ऐकून त्याप्रमाणे तू वागशील याची मला खात्री आहे बाबांनी सांगितलेले ऐकून म्हणजे मी तुला जे सांगितलेलं आहे ते ऐकून तू त्याप्रमाणे वागशील याचा मला विश्वास आहे मला खात्री आहे दिवाळीच्या सुट्टीत मी गावी येणार आहे मग आपण खूप खूप मजा करू किल्ले बांधू कंदील तयार करू गप्पा मारू आणि दिवाळीचा फराळही खाऊ वडील म्हणतात दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी गावाकडे येणार आहे आणि आपण काय करूया खूप खूप मजा करू किल्ले बांधू कंदील तयार करू गप्पा मारू आणि दिवाळीचा फराळ हे आपण खाऊ अशा प्रकारचे म्हणजे आपल्या मुलीशी इथं वडील संवाद साधत आहे खाऊवरून एक गोष्ट आठवली मला या दिवाळीत गावी येताना तुझ्या आवडीचा खाऊ घेऊन येणार आहे कुठला ते तू ओळखल असशीलच वडील म्हणतात दिवाळी खाऊवरून मला असं आठवलं की तुझ्या आवडीचा जो खाऊ आहे तो खाऊ मात्र मी या दिवाळीला येत असताना तुला घेऊन येणार आहे आणि तो कोणता खाऊ आहे तो ओळखली असेलच तुला माहिती आहे तो खाऊ तुला घेऊन येणार आहे तुझा पुस्तकांचा खाऊ गावी येताना मी तुझ्यासाठी गोष्टींची अनेक पुस्तके घेऊन येणार आहे बघा वैष्णवीचा आवडीचा खाऊ कोणता आहे तर पुस्तकांचा खाऊ म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींची पुस्तके वाचण्याचा छंद वैष्णवीला आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला अनेक प्रकारचे खाऊ फक्त खाण्याचे खाऊ असलेले आपल्याला आवडतात पण आपल्याला पुस्तकं वाचता वाचायला आवडत नाही आहे विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यासक्रमाचे तर पुस्तकं वाचलेच पाहिजेत अभ्यास केलाच पाहिजेत पण या व्यतिरिक्त अवांतर वाचनाचीही आवड आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे तेव्हाच आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते जसं आता इथं वैष्णवीला अनेक गोष्टींचे पुस्तके वाचण्याचा छंद आहे आवड आहे तिला आणि त्यासाठी तिचे बाबा तिचे वडील जे आहेत वैष्णवीसाठी खूप छान छान अशा पुस्तकं किंवा छान छान गोष्टींचे पुस्तकं ती घेऊन येत आहेत वाचून बघ तू खूप आवडतील तुला ते काय म्हणतात मी ज्यावेळेस घरी येईन ती पुस्तकं तू वाचून बघ तुला खूप आवडतील ते बरं आता थांबतो बाकी सारे भेटी ते बोलू वडील काय म्हणतात ठीक आहे आता मी इथं थांबतो आणि बाकीचं आपण मग ज्यावेळेस मी गावी येईन आपण भेटल्यानंतर खूप गप्पा मारू खूप आपण खेळू आणि भरपूर काही बोलू आपण तुझे बाबा अशा प्रकारचं पत्राच्या माध्यमामधून आपल्या लेकीशी या वैष्णवीच्या बाबांनी संवाद साधलेला आहे तो अत्यंत समर्पक अशा शब्दामध्ये अत्यंत योग्य पद्धतीने अत्यंत निवेदनशील वृत्तीने शैलीने आणि निवेदनात्मक पद्धतीने वैष्णवीशी वैष्णवीच्या बाबानी पत्राच्या माध्यमामधून इथे संवाद साधलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा पाठ इथं संपलेला आहे आपण अभ्यासून पूर्ण झालेला आहे या पाठाचे स्वाध्याचे प्रश्न असलेले लिहा वर्कबुक कंप्लीट करा तसेच काही अडचण असल्यासं केव्हाही तुम्ही विचारू शकता इथं आपण थांबूया धन्यवाद